मिशन झीरो नाशिक अंतर्गत शहरात जागोजागी अँटीजेन चाचण्या केल्या जात आहे. त्याबरोबरच आता गर्दीत एका वेळी अनेक जणांची थर्मल स्कॅनिंग करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्मार्ट हेल्मेटद्वारे देखील नागरिकांची शरीर तापमान तपासणी सुरू आहे. या हेल्मेटमुळे एका वेळी अनेक लोकांची तपासणी करणे शक्य असल्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण सापडण्यास मदत होत आहे. आत्तापर्यंत या हेल्मेटद्वारे 13,450 जणांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात आले आहे. त्यात आत्तापर्यंत 103 जण कोरोना संशयित आढळून आले असून त्यांच्यावर उपचार देखील सुरू झाले आहेत. या स्मार्ट हेल्मेटमुळे रुग्ण शोधण्यासाठी मोठी मदत होत आहे. हेमंत काळमेक, न्यूज इंडिया 27, नाशिक.